ज्यातल्या ज्या ज्या गोष्टी देता येतील त्या तर आम्ही तुम्हाला देतोच. परवा भुजबळ साहेबांनी 850 रुपयाचा प्रस्ताव आणला, 850 कशाचा सीधा आनंदाचा सीधा. दिवाळी चांगली जावी, गणपती चांगले जावेत, गणेश उत्सव चांगला आनंदाने साजरा करता यावा म्हणून आनंदाचा सीधा 850 कोटी रुपये जसा त्यांचा प्रस्ताव आला गोर गरिबांना स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयामध्ये आनंदाचा सीधा देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला. आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवलं की काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. आधी आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक होती खतामध्ये बियाण्यामध्ये, त्याच्याकरता कायदा होतो. जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे धनंजयच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काम करतोय. मित्रांनो, वेळ बराच झालाय, मी तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम दाखवलेलं तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. उद्याच्या काळामध्ये लवकरच आताच प्रफुल्ल भाई मी आणि तटकरे साहेब बोलत होतो, पालकमंत्री पद देखील बीड जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचं काम हे लवकरच आपण करू. सगळ्या जिल्ह्याला न्याय कसा मिळेल, सगळ्या तालुक्याला न्याय कसा मिळेल, सगळ्या सहकाऱ्यांना न्याय कसा मिळेल. आपल्याला लोकसभा विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप आणि शिवसेना अशा पद्धतीने लढवायच्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दल आपण वेगळा निर्णय घ्यायचं ते ठरवू, पण या निवडणुका केंद्रामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणण्याच्या करता आणि राज्यामध्ये पुन्हा आपले जास्तीत जास्त आमदार निवडून महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. इतर लोक काय बोलतात त्यांच्या उत्तराला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात मी वेळ घालवणार नाही. आपल्याला काम करायचं, आपल्याला विकास करायचा. आम्ही या कारणाकरताच महायुतीच्या सरकारच्या बरोबर गेलेलो आहे. ही पण बाब बीडकरांनी आणि मराठवाड्याच्या जनतेने लक्षामध्ये ठेवली पाहिजे. दुसरा कोणताही स्वार्थ आमचा नाही, कुठलाही स्वार्थ नाही. काही काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतात, मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो त्याच्यात तसवर देखील तथ्य नाहीये. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सोबत आमचा संवाद त्या ठिकाणी साधण्याचं काम आम्ही करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडून लोकांना एक दिलासा देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करत असतो. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. कठीण काम वेगाने पुढे नेण्यासाठी प्रशासनात गंभीर लोकप्रतिनिधी आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचं नेतृत्व हवंय. हे तरुणांना वाव देणं हे आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण आहे. महिलांना संधी देणं, सत्तेमध्ये राहून बहुजन समाजाच्या कल्याणाच्या करता वेगाने काम करणं, अल्पसंख्याकांच्या करता काम करणं हे देखील आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कुठलाही वेगळा निर्णय घेतला की सुरुवातीच्या काळामध्ये लोक टीका करतात, मात्र टीकाकारांना कामात उत्तर देणं ही माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची पद्धत आहे. गंभीर प्रशासन राबून लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता निर्णय घ्यावे लागतात. कधी ते व्यक्तिगत असतात, कधी ते पक्षी असतात, कधी ते प्रशासकीय. आम्ही निर्णय घेण्याचं काम करतो. एकदा निर्णय घेतला की तो निर्णय राबवायचा असतो आणि त्यातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. ही पण बाब आपण लक्षामध्ये घ्या. सकारात्मक राजकारण हा माझा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मार्ग आहे आणि बहुजनांच्या प्रगतीसाठी आम्ही तो वापरणार. हा देखील शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो. आज शिवसेना ठाकरे गटाचे बाप्पासाहेब फुगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो.
दशरथाचा मुलगे असतील, नवना टाकणेसर असतील, दशरथाचा मुलगे असतील, या सगळ्यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा ज्या उत्साहाने आपण सगळ्यांनी आज आमचं बीड शहरामध्ये स्वागत केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे लाख लाख आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.